नमस्कार मॅडम. नमस्कार सर. नाव काय म्हटलं तुमचं? माझं नाव उज्ज्वला राजेश विरोडकर. अच्छा, कुठले? सोनाळा. सोनाळा. बरं, तालुका कुठला आहे? तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. अच्छा बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. तर नेमका काय त्रास होता? माझ्या मुलीला खाज होती. खाज होती. अच्छा बरं, किती वर्षापासून? 2 वर्ष झाले होते. 2 वर्षापासून खाज होती. बरं, ठीक आहे. तर कुठे ट्रीटमेंट केली होती का? हो, केली होती. कुठे केली होती? गावात केली. अकोटला केली. अकोला केली. अच्छा, अकोला. अकोला कोणा डॉक्टरकडे केली? संदीप अरसळकडे. अरसळ डॉक्टरकडे ट्रीटमेंट केली. बरं, ठीक आहे, काय हरकत. डॉक्टरने नेमकं काय सांगितलं तुम्हाला? काहीच नाही, अशी एलर्जी आहे म्हणत होते. एलर्जी आहे म्हणत होते. बरं, ठीक आहे. तर मग नेमकं ट्रीटमेंट चालल्यानंतर डॉक्टर नेमकं काय सांगितलं? आणखी नेमकं बसलं होतं का डॉक्टरांमुळे? नाही, बसलंच नाही. आरामच नाही पडला. आराम नाही पडला. बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. तर नेमकं त्याच्यानंतर तुम्हाला कोण भेटलं मग? नंतर आम्हाला सविता भावने मॅडम भेटले. सविता भावने मॅडम भेटल्या. त्यांनी तुम्हाला कुठल्या प्रोडक्ट बद्दल माहिती दिली? त्यांनी याच प्रोडक्ट बद्दल 95 ब्लड प्युरिफायर, 95 आणखी उडिलिंग क्रीम, त्याच्यानंतर नीम सोप. अच्छा, तर ठीक आहे. तर या प्रोडक्ट मग किती दिवस झाले तुम्हाला घेऊन? ही आम्हाला 2 महिने झाले, पण म्हणजे एका महिन्यात आम्हाला खूप फरक जाणवला. 2 महिने झाले तर एका महिन्यात खूप फरक तुम्हाला जाणवला. बरं, ठीक आहे. तर काय वाटते, आज लोकांनी हे प्रोडक्ट लोकांनी घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे? डोळे बंद करून घ्यायला पाहिजे. डोळे बंद करून घ्यायला पाहिजे. तर बघा मित्रांनो, आज जे सोनाळा गाव, जे सोनाळा गावामध्ये खूप जबरदस्त आज मुलीचं, मॅडमच्या मुलीचा एक जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. ज्या त्या मुलीला डॉक्टरनी सांगितलं, संदीप अरसळ डॉक्टरांकडे ट्रीटमेंट अकोल्यामध्ये केली होती. 2 वर्ष ट्रीटमेंट करून सुद्धा डॉक्टर बोलले होते की या प्रोडक्ट आज जर म्हटलं तर आज हे एक इन्स्पेक्शन आहे बरोबर होऊ शकत नाही. पण आपल्या प्रोडक्टची ताकद, ज्या आज 95 प्रोडक्टची ताकद मित्रांनो, आज एक 95 चमत्कार सोनाळ्यामध्ये घडलेला आहे. या प्रोडक्टमुळे मित्रांनो आज फक्त एका महिन्यामध्ये एक अमेझिंग रिझल्ट खाजीचा इथं आलेला आहे. तर थँक्यू मॅडम, चालेल, काय हरकत नाही.